नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण एमएससीआयटी ची सीरीज बघतोय। आज आपण एमएससीआयटी मध्ये विंडोज बद्दलचे जे क्वेश्चन्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघणार आहोत। नॉर्मली 5 क्वेश्चन्स ते 6 क्वेश्चन्स आपल्याला विंडोज वरती विचारले जातात। 5 क्वेश्चन तर मिनिमम आपल्याला विचारले जाणार आहे आणि 5 ते 5 मार्क आपल्याला विंडोज मध्ये पडू शकतात जर तुम्ही काळजीपूर्वक प्रश्न सोडवले तर। चला तर आपण बघूया विंडोज वरील क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी पैसे लागतात। चला तर आपण विंडोजचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया। पहिल्या लेवलमध्ये कॉपी किंवा रिनेमचे क्वेश्चन्स असतात। पहिल्यांदा बघूया आपण कॉपीचे क्वेश्चन्स। कॉपी फाईल येलो बीएमपी फ्रॉम कलर फोल्डर टू अदर फोल्डर म्हणजे काय? प्रश्न समजून घ्यायचा मित्रांनो। सगळ्यात पहिल्यांदा कॉपी फाईल, फाईल कोणती आहे? येल्लो डॉट बीएमपी फाईल आहे। कशामध्ये? ती कलर फोल्डरमध्ये। आणि तुम्हाला ती कॉपी करून कशात टाकायची? अदर फोल्डरमध्ये टाकायची। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कलर फोल्डर शोधावा लागेल। तर सर्वात प्रथम आपल्याला कलर फोल्डर आपल्याला इथं शो होत आहे। जर शो होत नसेल तर आपला जो लर्नर आय डी आहे त्याच्या पुढच्या फोल्डरमध्ये जे फोल्डर असतात शक्यतो डायरेक्टली ओपन होतातच, तुम्हाला जास्त ओपन करायची गरज पडणार नाही। आता आपण कलर फोल्डरमध्ये क्लिक करूया। येल्लो जी फाईल्स आहे तिला सिलेक्ट करूया। आणि लक्षात द्या, त्यासाठी दोन मेथड आहे, दोन पद्धती आहे। एक तर तुम्ही राईट बटन क्लिक करून कॉपी करू शकता। आता मी याच्यावरती राईट बटन क्लिक करतो, तुम्हाला कॉपी ऑप्शन आला। किंवा जर तुमचं माऊसचं राईट बटन चालत नसेल आणि राईट बटन तुम्हाला जर क्लिक करता येत नसेल तर ऑर्गनाईजमध्ये क्लिक करा आणि कॉपी ऑप्शनवरती क्लिक करा। सगळ्यात चांगली मेथड आहे, फाईलला सिलेक्ट करायचं, ऑर्गनाईजमध्ये क्लिक करायचं आणि कॉपी करायचं। परत आता तुम्हाला अदर फोल्डरमध्ये ही पेस्ट करायची। तर अदर फोल्डर कुठे आहे इथं दिसत नाही, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इथं बॅक ऑप्शन वापरावं लागेल। इथं तुम्ही बॅक ऑप्शन वापरला तर इथं तुम्हाला अदर फोल्डर दिसेल। मग अदर फोल्डरवरती क्लिक करायचं आणि ऑर्गनाईजमध्ये जाऊन तुम्ही काय करणार त्याला पेस्ट करा। आपला क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो। येल्लो नावाची जी फाईल्स आहे ती कलरमध्ये होती, त्याच्यातनं घेऊन आपण अदरमध्ये तिला पेस्ट केलेलं आहे। कॉपी पेस्ट करायचे आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो। सेम तुम्हाला दुसरा क्वेश्चन दाखवतो, अशाच प्रकारचा आहे। फाईल प्रश्न आहे, कॉपी फाईल मॉनिटर डॉट पी पी टी फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर आणि अदर म्हणजे काय? तर तुम्हाला हार्डवेअरच्या फोल्डरमध्ये जायचं आहे, मॉनिटर नावाची फाईल घ्यायची, ऑर्गनाईजमध्ये क्लिक करायचं, कॉपी करायचं आहे। आता परत तुम्हाला इथं बॅक बटन दिसतं बघा मित्रांनो, या बॅक बटनवरती क्लिक करायचं आहे, कलरमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत ऑदरमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं जाऊन तुम्हाला ऑर्गनाईजमध्ये जाऊन पेस्ट करायचं। म्हणजे तुम्हाला कलरमध्ये ऑदरमध्ये जाऊन तुम्हाला हा ऑप्शन यूज करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फाईल्स कॉपी करू शकतात। हा क्वेश्चन शक्यतो थर्ड लेवलमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे, पण सेकंड लेवलमध्ये इथं तो आपल्याला दाखवतो। पण मित्रांनो, असे क्वेश्चन येऊ शकतात। क्वेश्चन काय? कॉपी ऑल ग्राफिक फाईल्स डॉट जी आय फाईल्स आहे फ्रॉम सपोर्ट फोल्डर टू द फोल्डर सपोर्ट होम इंडेक्स आणि ग्राफिक्स म्हणजे काय? का सपोर्ट फोल्डरमध्ये जेवढ्या ग्राफिक फाईल्स आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट करताना शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आणि मग दुसरी फाईल सिलेक्ट करायची। जर अजून फाईल्स असेल तर शिफ्ट बटन दाबून ठेवा आणि तुम्ही क्लिक करत जावं किंवा कंट्रोल बटन दाबून ठेवून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता मल्टिपल फाईल्स। ऑर्गनाईजमध्ये जायचं आणि कॉपी करायचं। आणि तुम्हाला कशात टाकायला सांगितलं त्यांनी? होममध्ये, इंडेक्समध्ये आणि ग्राफिक्समध्ये। आणि ऑर्गनाईजमध्ये जाऊन तुम्ही पेस्ट करा। जर मल्टिपल फाईल्स असेल तर कंट्रोल किंवा शिफ्ट बटन दाबून तुम्ही वन बाय वन एक एक फाईल सिलेक्ट करून सगळ्या कॉपी करू शकता आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हवं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पेस्ट करू शकता। त्यासाठी तुम्हाला ऑर्गनाईज मेनूचा यूज करायचा आहे। क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आपला, आता पुढचा क्वेश्चन आपण घेऊया। ओपन फोल्डर सपोर्ट होम अँड डिलीट फाईल्स बिझनेस मीटिंग पी पी टी एक्स। मित्रांनो, आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये क्लिक करायचं आहे, होममध्ये क्लिक करायचं आहे, बिझनेस मीटिंग नावाची जी फाईल आहे तिला सिलेक्ट करायचं आहे, ऑर्गनाईजमध्ये जायचं आहे आणि आपल्याला डिलीट बटनावरती क्लिक करायचं कारण आपल्याला त्यांनी डिलीट करायला सांगितलं आणि येसवरती क्लिक करायचं। क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे, सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतोय। सेम दुसरा तोच क्वेश्चन्स आहे, आपण तिसऱ्या लेवलला जाऊया। युजिंग द सेंट टू ऑप्शन कॉम्प्रेस ऑल इमेजेस फाईल्स स्टोर्ड इन फोल्डर सपोर्ट पिक्चर गॅलरी, नेम द पिक्चर इन द सेम फोल्डर, रिफ्रेश फोल्डर अँड सबमिट आन्सर। मित्रांनो, काय करायचं आहे? सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, पिक्चर गॅलरी सिलेक्ट करायचं आहे, याला तिन्ही फाईल्सला सिलेक्ट करायचं, माऊसचं राईट बटन क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला दिलेलं आहे
ऍड टू पिक्चर गॅलरी क्लिक करायचं आहे, म्हणजे ती कॉम्प्रेस होईल, एक होईल, याला रिफ्रेश करायचं आहे आणि ह्या फाईलला फक्त काय नाव द्यायचं आहे, पिक्चर रिनेम करूया. आपण कोणती फाईल रिनेम करण्यासाठी आपल्याला रिनेम ऑप्शन वापरावं लागेल आणि आपण फक्त काय दिलं, पिक्चर नाव दिलं आणि परत रिफ्रेश करूया आणि सबमिट किंवा सेव्ह एंड नेक्स्ट बटणावरती क्लिक. अशा प्रकारे आपण कॉपीचे प्रश्न बघितले, डिलीटचा प्रश्न बघितला, कॉपी ऑलचा प्रश्न बघितला आणि सेंड टूचा प्रश्न. मित्रांनो आता आपण रिनेमचं क्वेश्चन कसे असतात ते बघूया. मी पहिल्या क्वेश्चनवरती क्लिक करतोय. रिनेम फाईल image2.jpg as a graphic2.jpg and store in support home index graphic. मित्रांनो परत प्रश्न आपण वाचूया. रिनेम फाईल image2.jpg as a graphic2.jpg store in support home index graphics folder. म्हणजे support मध्ये, home मध्ये, index मध्ये, graphic मध्ये image2 नावाची फाईल आहे, तिला रिनेम करायचंय आणि graphic2 नाव त्याला द्यायचं आहे. तर सपोर्ट मध्ये क्लिक केलं, होम मध्ये क्लिक केलं, इंडेक्स मध्ये क्लिक केलं आणि ग्राफिक मध्ये क्लिक केलं, इमेज टू नावाची फाईल भेटली, तिला राईट बटन क्लिक केलं, रिनेम केलं किंवा ऑर्गनाइज मध्ये जाऊन रिनेम क्लिक केलं आणि त्याला नाव काय द्यायचं, ग्राफिक. मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही रिनेम करता त्यावेळेस जे नाव असेल ते तसंच टाईप करायचं आहे. जर कॅपिटल असेल तर कॅपिटल करा, स्मॉल असेल तर स्मॉल करा. आता .jpg लिहायचं नाही कारण याचं एक्सटेन्शन हाईड असतं. तुम्ही जर .jpg लिहिलं तर तुमचं उत्तर चुकीचं येईल. इथं तुम्हाला एक्सटेन्शन दिसत नाही, इथं तुम्ही एक्सटेन्शन देऊ नका, फक्त ग्राफिक टू लिहा आणि बाजूला क्लिक करा. तुमचा प्रश्न पूर्ण सॉल्व झालेला आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती. परत आपण एक रिनेमचा क्वेश्चन बघू मित्रांनो. पिक वन नावाची जी फाईल आहे JPG, तिला पिक्चर वन नावाचं रिनेम करायचं आहे आणि ती कशामध्ये, इमेज नावाच्या फोल्डरमध्ये. इमेजमध्ये क्लिक केलं, पिक वन राईट बटन क्लिक केलं, रिनेममध्ये गेलो आणि काय नाव द्यायचं आहे, पिक्चर PICTURE पिक्चर वन आणि .jpg लिहायचं नाही. जर तुम्हाला पहिलं JPG दिसत असेल तरच तुम्ही दुसरं JPG टाका, अदरवाईज तुम्ही JPG टाईप करू नका. तर बाजूला क्लिक करा मित्रांनो आणि सबमिटवरती क्लिक करा. रिनेमचा क्वेश्चन आपण बघितलेला आहोत. मित्रांनो आपण एक मूव्हचा क्वेश्चन बघूया. क्लिक करतो मी, क्वेश्चनवरती क्लिक केला मी, क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे. मूव्ह फाईल printer.docx फ्रॉम फोल्डर हार्डवेअर आणि ती मूव्ह कुठं करायची, कलर ऑब्लिक ऑदर. म्हणजे मित्रांनो आपल्याला हार्डवेअरमध्ये क्लिक करायचं आहे, प्रिंटर नावाची जी फाईल आहे ती मूव्ह करायची. आता मूव्ह करताना काय करायचं मित्रांनो, ऑर्गनाईज मेजरचं आणि तिला कट करायचं. ज्यावेळेस तुम्ही कॉपी करता त्यावेळेस तुम्हाला कॉपी करायचं आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला मूव्ह करायचं आहे त्यावेळेस तिला कट करायचं आहे. परत तिथं बॅक बटन वापरायचं आहे, कलरमध्ये क्लिक करायचं आहे, इथं पेस्ट करायचं नाही मित्रांनो, ऑदरमध्ये क्लिक करायचं, ऑदर फोल्डर पूर्ण ओपन करायचं आणि मग इथं जाऊन तुम्हाला पेस्ट करायचं. मित्रांनो मुलं खूप वेळेस काय चुकी करतात, ह्या ऑर्डरला सिलेक्ट करतात आणि ऑर्गनाईज जाऊन पेस्ट करतात. कधी कधी ते चुकीचं येऊ शकतं, ऑर्डर फोल्डरला पूर्ण ओपन करायचं आणि मगच ऑर्गनाईजमध्ये जाऊन पेस्ट करायचं, म्हणजे तुम्हाला फाईल मूव्ह करता आली. आणि परत मी सबमिट बटणावरती क्लिक करतो. मित्रांनो आपण ही फाईल कॉपी कशी करायची, कॉपी ऑल कसं करायचं, डिलीट कशी करायची, रिनेम कशी करायची आणि सेंड टू कसा करायचा, हे सगळे क्वेश्चन आपण बघितलेले विंडोजचे. याच पद्धतीचे क्वेश्चन्स येतात, तुम्ही काळजीपूर्वक जर सोडवले तर पूर्णचे पूर्ण 5 मार्क तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया MSCIT च्या. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुम्ही लाईक केलंच असेल आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.